बरोबर आज या प्रेस कॉन्फरन्सान आमचे सरफराज शेख आसा. ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार काल तुमी एक प्रश्न केल्लो हेल्थ मिनिस्टरांक की हांवें जे जॉब स्कॅम ओपन केला जीएमसी हेल्थ डिपार्टमेंट आनी ऑल पोर्टफोलिओज रिलेटेड टू हेल्थ डिपार्टमेंट ताचे बद्दल तुमी तांकां प्रश्न केल्लो. ताका तांणी एक उडवाउडवीचें आन्सर दिलें की मॅटर सबज्युडीज आसा आनी आमी जें केलां तें सगळें बरोबर आसा. आज तुमचे मार्फत हांव तांकां एक आवाहन करूंक सोदता. आमी लास्ट टायम दुसऱ्या एका मिनिस्टराकय केल्ले ते पळोवन गेल्ले. आज तांकां हांव एक आवाहन करूंक सोदता की तुमचो फोरम डिसायड करा खंय तो. आय एम रेडी फॉर एन ओपन डिबेट. सीएम हॅज नॉट आन्सर्ड एनी क्वेश्चन्स ऑन दीस पार्ट. हेल्थ मिनिस्टराक हांव चॅलेंज करता तुमी फोरम डिसायड करा, जागो डिसायड करा. आय एम रेडी फॉर अ पब्लीक डिबेट ऑन दीस. वीथ एविडन्स आय वील शो यू हाव द स्कॅम इज गोईंग ऑन. आनी जर तुमकां दिसता की तुमचे जर सगळे सारखे आसा जाल्यार कम फॉरवर्ड, लेट्स गो फॉर अ डिबेट ऑन द जॉब स्कॅम इन हेल्थ डिपार्टमेंट. आज म्हजे कडेन वेगवेगळे तरेन आनीक प्रूफ आयिल्ले आसा. हळूहळू आमी ते सगळे एकठांय करता. वी आर कलेक्टिंग एवरीथींग दॅट कूड बी पॉसिबली एबल टू प्रूव अँड इट इज एविडंट फ्रॉम दीस डॉक्युमेंट्स दॅट हेल्थ डिपार्टमेंटाच्या अंडर पोर्टफोलिओ अंडर जे जॉब आसा ते स्कॅमा अंडर गेल्ले आसा. तेन्ना प्लीज एक्सेप्ट माय चॅलेंज हेल्थ मिनिस्टर अँड डिसाईड द टायम अँड प्लेस ऑफ युअर कन्विनियन्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर अ पब्लीक डिबेट. तुमकां कितें प्रश्न आसा जाल्यार विचारा. ह्या प्रश्नाचे उत्तर म्हाका दिसता ताणें एज वेल एज सीएमान दिवचे. कारण म्हाका दिसना इंटेलिजन्स हे फक्त दोनूच तालुक्यांत आसा, एक तालुक्यांत आसा तांच्या. आनी गोंयचे बाकीचे भुरगे बोणे अशे म्हाका तरी दिसना. कारण 150-156 जॉबातले 142 सुमार जॉब्स जेन्ना 142-145 जॉब फक्त वाळपय तालुक्यांत वता तेन्ना एक खंय तरी दिसून येता की एक तर बाकीचे भुरगे बोणे पूण ते तशें ना आनी तांकांय ते खबर आसा. इट्स व्हेरी इजी टू से मॅटर इज सबज्युडीस. मॅटर इज सबज्युडीस म्हणपाक देर इज नो स्टे ग्रांटेड अगेन्स्ट जॉब स्कॅम रायट नाव. वन मोर मॅटर इज कमिंग अप टुमोरो. आणि हळूहळू हे सगळे ओपन जायत रावतले. पण सरकाराकूय खबर आसा की जे चल्ला ते चुकीचे. हे एक बीग स्कॅम आसा हेल्थ डिपार्टमेंट ऑल हेल्थ पोर्टफोलिओज. आणि सीएम हाजेर अजून आवाज कित्याक काढना हो प्रश्न म्हाका दिसता अजून अनआन्सर्ड आसा. कारण सीएमान हाजे बद्दल काय खंयच म्हणूंक ना. पळय जॉब म्हणटा पळय न्ही गव्हर्नमेंट जॉब इज अ रायट ऑफ एव्हरी सिटीजन टू टेक इट ऑन मॅरिट्स. आज गोंयच्या आज म्हाका दिसता ते जेन्ना आपल्याक दी म्हणटा तेन्ना तांचो खंय तरी स्वार्थ दिसून येता. इट जॉब कॅन बी ओन्ली गिवन ऑन मॅरिट्स. ते एमएलए एका दिवचे, मिनिस्टराक एका दिवचे अशें खंय जावपाकच जायना. म्हणजे आनी जॉब विकपाक काडले हे दिसून येता हाजे वयल्यान. आनी प्रत्येक मिनिस्टराचो स्वार्थ म्हणजे आपल्याक जर जॉब मेळ्ळे जाल्यार आमी खुश. जॉब इज समथींग दॅट इज अ रायट ऑफ एव्हरी गोवन अँड टू दे हॅव टू गेट इट ऑन मॅरिट. सो हे स्कॅम जे चलयला पळय ते खंय तरी बंद जावपाक जाय. आनी मिनिस्टरान तांच्याच तांकां घरचो आयर दिल्लो आसा. कोणाक दम आसा ते काडटा, बाकीचे ते उगी रावता. पूण सीएमाचे म्हाका एक दिसता की सीएम जर अजून ह्या गोष्टीर उलयना कित्याक जेन्ना हेल्थ स्कॅम जे आसा पळय हेल्थ डिपार्टमेंटार जो जॉब आसा ते स्कॅम इतले आमी परत परत दाखोवन सुद्दां तांचो आवाज काय ना. हाजे वयल्यान ते दिसता की ते भिता ताका आनी आपले सिटारकूय भिता. कारण तांचो थंय वर्चस्व आसल्या कारणान ताजे विरुद्ध गेलो जाल्यार आपूण खंय हरत काय म्हणून तांकां ही परिस्थिती तांकां दिसून येता. पूण आयज गोंयकार म्हाका दिसता हे गोंयकारांक कळपाक लागला हळूहळू. आनी हायकोर्ट इज ऑल्सो टेकन कॉग्निझन्स ऑफ लॉट ऑफ मॅटर्स. पूण ब्लेटंट वायोलेशन आमी कालूय दाखयले, आजूय दाखयले. आज आमकां एविडन्स मेळ्ळा त्या प्रमाणे रोलार सुद्दां जी नांवां आसा कांय स्टाफाक ताणें घेतल्या त्या रोलार इलेक्ट्रल रोलार तांची एज 47 दाखयता, 48 दाखयता. तेन्ना अशे तरेन नांवां तांची आतां घेना. वी आर कलेक्टींग इट एज एविडन्स. वी वील सबमीट इट बिफोर एप्रोप्रिएट ऑथॉरिटी इन्क्लुडींग पीपल हू हॅव फायल पेटिशन्स टू फायल इट बिफोर द हायकोर्ट. आय थिंक इट इज हाय टायम लॉ ऑल्सो बिकम स्टर्न अगेन्स्ट दीस स्कॅम्सर्स. आनी गोवा गव्हर्मेंट जो आज म्हणटा आय एम मेकिंग अ बोल्ड स्टेटमेंट दॅट दे आर स्कॅम्सर्स.
इट्स एन एब्सोल्यूट बिगेस्ट स्कैम ऑफ द कंट्री इन टर्म्स ऑफ जॉब. आणि तो जो म्हणता आणि 30,000, 10,000, 15,000 जॉब क्रिएट करतलो, इट इज ओनली अ स्कॅम कंपनी. आणि आय थिंक इट शुड स्टॉप समवेअर. आय थिंक पीपल ऑफ गोवा शुड बी नाव कमिंग फॉरवर्ड टू क्वेश्चन यूथ ऑफ गोवा वर डिप्रायव्ड ऑफ जॉब. म्हाका दिसता तांचो स्वाभिमान खंय तरी जागो जावपाक जाय. तो खंय जागो जायना जाल्यार देन इट इज आय लीव इट टू देम. इट इज देअर चॉईस. दे वील इलेक्ट द सेम गव्हर्नमेंट हू वील अगेन डू स्कॅम्स. इट इज देअर चॉईस. चॅलेंज म्हणजे कसे असा पळय, तुम्ही आता जॉब ऍडव्हर्टिजमेंट करता असताना प्रोसिजर हॅज नॉट बीन फॉलोड. जॉब लेटर्स धाडटा पळय ती रजिस्टर्ड पोस्टान वचून ती थंय टायप करून दिताले. ताजो व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स असा. इन 5 मिनिट्स येस्टरडे वी सॉ थिंग्स हाऊ थिंग्स वर बीइंग एक्सेप्टेड अँड बीइंग चेंज्ड आफ्टर आय वेंट देअर. In 5 minutes and the next day they realize that I need to be arrested for getting this. So ye kide challa. So ultimately I think, is it more blatant than this or it has to be more blatant than this? Then I think people of Goa are blind. So it is time people of Goa awaken. Parents, their children, aaj tanche future tanka mhanje phale aplo khay tari fayda yetlo mhanun ughi rahav ki aaj awaz karun he khay tari open karab. I think it's time Goa awakens. जॉब स्कॅम असं चलत रावतलो. आज ओपन स्टेजीर बाबुशा सारखं त्यांचं आमदार ज्याला त्यांनी पणजेन तिकीट दिल्या, तो त्यांना सांगता की जॉब बाळपणीच कित्याक आपल्याकय दिवचे. जॉब इज नॉट अ गिफ्ट ऑफ द गव्हर्नमेंट. जॉब इज नॉट द ओनरशिप ऑफ द गव्हर्नमेंट दॅट दे कॅन गिव इट टू पीपल टू देअर MLAs टू बी डिस्ट्रीब्युटेड टू पीपल. इट इज द राईट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी गोवन हू इज ऑन मॅरिट हॅज टू गेट इट. And deserving people have to get it. But deserving आज दिसत ना आलं खंय तरी. आज गोंयान आता सांताक्रुझान ते म्हणटा 6 जणांकच जॉब मेळा. 28,000 आमचे जे वोटर्स असा पॉप्युलेशन वील बी मच हायर दॅन दॅट. 6 जॉब तेय बी कोणाक मेळ्या तेय कोणाक खबर असा. तेय बी BJP'न 6 जणांक कसे वाटले तेय खबर असा. सो जॉब इज नॉट अ आय थिंक समथिंग दॅट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड. इट्स अ राईट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी गोवन अँड टू गेट इट ऑन मेरिट्स. So I think that has to stop somewhere. लोकांचे मत असे असा की आता जर म्हणजे आता हे मॅरिट म्हणून ज्यांना पैठणी सांगले की त्यांचे मत लोकांचे म्हणजे खूप जण असे उलयता की त्या कॅन्डिडेटा हाडचे आणि बाकीचे आम्ही जे कॅन्डिडेट्स असतात म्हणजे हे जे कॅन्डिडेट तांचे म्हणजे ऑन द स्पॉट त्यांच्या एक्झामी घेऊचे म्हणतात. म्हणजे त्या तुमच्या दूध काढून पाणी का पाणी हे करत जाल्यात 90% ऑफ दिस पीपल विल हॅव टू गो होम. दे नो इट. And that is why this is being done. It's one of the biggest scam of the century, according to me. And biggest scam in India. I don't think any other government has done any such scam. 10,000 jobs, 5,000-4,000 tumhi job kadli, tatli maka dista 90% of the jobs which have been given in Goa are given not on merits, but absolutely either with money or biased by the BJP government. Ekkoi tatlo maka dista meritache rahillo manis astalo. Hi paristhiti asa ani vastustiti asa ani ek sarkarakai khabar asa. हेल्थ मिनिस्टराकय खबर असा, चीफ मिनिस्टराकय खबर असा. म्हणून एक डिपार्टमेंटाचेर एक्शन घेतली पण बाकीच्या डिपार्टमेंटाचेर एक्शन घेऊपाची ताका ताकत ना. ताणी जो जो लॉ आशिल्लो 2019 हाडिल्लो तो एमेंड करपाचे कारण कितें आशिल्ले, डिपार्टमेंटल सिलेक्शन कमिशन जे आशिल्ले त्याचप्रमाणे ताका एमेंड करून ताणी डिपार्टमेंटांक राईट्स दिले की हे जॉब्स ताणी आपल्याक जाय तशें भरप. वाय वॉज दीस डन? दीस वॉज डन ओनली विथ एन इंटेन्शन विथ अ करप्ट प्रॅक्टीस टू एन टू 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 हेल्प करप्ट प्रॅक्टीसीस इन दीस डिपार्टमेंट्स. नाजाल्यार जो कायदो ताणें हाडिल्लो ताका एक्च्युली वस्तुस्थिती धरून जो कायदो ज्या तरेन एमेंड केला ओरिजिनल कायदोचोच वाटलान उडयल्या. ते सगळे आम्ही आज कोर्टा समोर खंयच्या ना खंयच्या तरी पिटिशनातल्यान प्रोड्यूस केले असा. आय थिंक लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, बट आय थिंक इट्स मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर मिनिस्टर्स ऑफ आवर गव्हर्नमेंट वेन दे से दॅट कांयच ना तातल्यान आमचे सगळे चल्ला ते बरे चल्ला आणि मॅटर इज सबज्युडिस. नो, यू हॅव अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू आन्सर अँड यू आर अवॉयडिंग दॅट आन्सर बिकॉज यू युअर सेल्फ नो की हे जे चल्ला पळय ते रॉंग म्हणून. आणि तांची ते असाच ह्या रॉंग बेजिसाचेर आज आणि जॉब दिलाय ताका खबर असा की ते कोर्टातल्यान फाल्यां गेले जाल्यार म्हणटलो की कोर्टाचे ऑर्डरी जाले आनी गेले म्हणून आमी आपूण कितें करूं शकतलो. पूण आज तो ते जॉब दिल्ल्या लोकांकूय फटयता. ही गोष्ट त्या लोकांनी समजून घेवपाक जाय की तांकां जी फटींगपणां करून ती जॉबां दिल्या पळय ती आज ना फाल्यां वतली, कारण कायद्याक धरून ते खंयच ना जे जे एम्प्लॉयमेंट दिल्ले आसा ते. देव बरें करूं.